आमचं नेहमीच आहे, स्कूल बस आमची जात असते आणि मग मला असं मागे मागे जोराजोरात पळावं लागतं. तर आज मी खूप स्वतःहून एकदम छान याने उठलेला आहे. सो मग माझं एक काम हलकं झालं आहे, आता उरकतो आणि पळतो स्कूलसाठी. झोप आली आहे. ओके, झोप. मग नाही जायचं स्कूलला? जायचं आहे. ओके. तर मिकूला रोज मॉर्निंगला हॉट चॉकलेट लागतं किंवा प्लेन दूध, तर आता तो स्कूलला जाण्यासाठी रेडी आहे. मिकू, तू रेडी आहेस? येस. आणि तो आता हॉट चॉकलेट पिऊन स्कूलला जाणार आहे. आणि मस्त सन आलेला आहे बाहेर, आमच्या घरामधून व्ह्यू आहे याचा. आणि समर्थ आमच्या बेडरूममध्ये आहे. आम्हाला आता रडायला येत आहे, कुणीच नाही बाजूला म्हणून. काय होतंय, काय होतंय? हां, फक्त बोलायला पाहिजे, सगळ्यांनी बोलायला पाहिजे. काम नको करू, कुणीच काम नको करू. खेळायचं रवे, मम्मा उरकते. सो मला आता मिकूला स्कूलला सोडवायला जायचंय. स्कूल बस आलेली त्याची खाली. तर आता समर्थाला मी मामाच्या घरी सोडवणार आहे. मामा माझे माझ्याच फ्लोअरला राहतात, तिकडे सोडून आम्ही मी मिकूला सोडवायला स्कूल बसमध्ये जाईल. मिकू इज रेडी फॉर स्कूल आणि लिफ्ट आली. आम्ही आता चाललो आहे स्कूलला. मिकू, सो मिकूने स्कूल बस मिस केलेली आहे आणि आमची स्कूल बस निघून गेली आहे. सो आता आम्ही टू व्हीलरवर जाणार आहे स्कूलला. हो ना बेबी? का उशीर झाला बेबी? स्कूल बस का गेली सांग? उठलोच नाही ना. उठत स्कूल बस मिस झाली आहे म्हणून आम्ही आता असं टू व्हीलरवर निघालो आहे. बाय बाय. सो आता मी मुलांना सोडून घरी आली आहे आणि आता मला माझ्या आंघोळांना ऑल उरकवायचं आहे. माझ्या देवपूजेलाच मला खूप वेळ जातो. समर्थाला मामाच्या घरी सोडले. सो समर्थाला जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत मी पटकन माझं उरकू. सो आता पटकन फ्रेश वगैरे होऊन हॉस्पिटलमधून फोन आला राणी मामाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आहे म्हणून. सो आता लवकरच आमच्या घरी न्यू बेबी येणार आहे. सो आता हॉस्पिटलला निघाली आहे. स्टेट येऊन काय होतं आहे, आम्हीच खूप एक्साइटेड आहे. बेबी बॉय येईल का बेबी गर्ल येईल म्हणून. आणि सगळं सुखरूप पार पडावं, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून आलो आहे आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी. राणीपाशी आमची राणी मम्मा. काय गं, दुखतोय का खूप? शुभांगी आली आहे राणीला भेटायला आणि शुभांगीचा आज बर्थडे. विशू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. आमच्या घरचे ना सगळे वैतागलेत व्लॉगला. मी असं सारखा मोबाईल घेऊन फिरते म्हणून, पण त्यांना ऑप्शन नाही. आणि हे न्यू बॉर्न बेबीला आहे, पण आमची समर्था तिथं झोपली आहे राणी मम्माच्या जवळ. आणि मच निडेड चहा आमचा एक मामा घेऊन आलेला आहे. थँक्यू सो मच शुभम चहा. तर मी सगळ्यांना विचारते, येऊ दे, डोळे मोठे येऊ दे, नाही तर बारीक येऊ दे. तर संकेत मामा, तू चौथ्यांदा मामा बनतोय, तर तू एक्सायटेड आहे का? दगडूशेठला जाऊन आलोय आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन आलोय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही परत, तुम्ही तर लय वेळा आजी बनणार आहे. सुनीताईचे दोन, हे आता हे दोन चौथ्यांदाच आजी बनणार आहे. हा आमचा मेन रे समर्थांनी चष्माच काढून घेतलाय. तर ताऊ मऊ, तू चौथ्यांदा माऊ बनतीय, तुला कसं वाटतंय? मल्हार, मिकू, समर्था आणि आता चौथं कोण येतोय? बोका येणार आहे का बोकी येणार आहे? कोण हवी आहे तुला? कोणी पण चालेल. बोका बोकी की आमची बोकी आहे ना, बोकाच हवाय. काय घ्यावं, मुलगा हवी की मुलगी हवी? बोकी हवी. समर्थाला जोडता हवाय. दाव तुम्हाला कोण हवी? मुलगी हवी. आता मिकू आणि मल्हार येतोय त्याच्यामुळे आम्हाला तिसरा मुलगा हवाय. पण बघूया आता. राणी तुला काय हवंय? बोका हवाय, बोकी हवी. मला काही हवंय, लवकर व्हाय निघू द्या. काय सगळ्यांना? तर मला काहीही चालेल, बोका चालेल, बोकी चालेल, पण लवकर आमची राणी सुखरूप पटकन लवकरात लवकर बाहेर यावी अशी इच्छा ह्या अशा आमच्या मागे. आणि आम्हाला हॉटेलमध्ये आहे ना, ते हॉटेलच म्हणते आम्हाला, हॉस्पिटलमध्ये आहे ना, ह्या छोट्या रूम परवडणार नाहीये. समर्थ, समर्था तुला कोण हवंय? दीदी हवी आहे. एक जोडीदार होऊन जाईल. मॅचिंग मॅचिंग कपडे दादाची दादांची होतात. आता समर्थाला जोडीदार येणार मग. हो ना? काय काय म्हणत?
कन्फ्युजन आहे कारण राणी आमची मामाची मुलगी पण आहे तर रिलेशन दोन्हीकडून लागतात म्हणून शुभम मामा विचारतोय काका हो का मामा हो. आता राणी मामाला सहन होत नाहीये जो त्रास होतोय तो तिला असं झालंय कधी मी एकदा रिकामी होतीये. सो येस फायनली राणीच्या डिलिव्हरीचं सगळं सॉर्टिंग झालंय आणि मी आता नेक्स्ट ऑर्डरसाठी निघाली आहे. तर आता माझी ऑर्डर रेसिडेन्सी क्लबला आहे, रिसेप्शनचं मेकअप आहे. सो विथ माय टीम आम्ही सगळे निघालो आहे. हाय. आणि इकडे आहेत कोमल मॅडम विथ समर्था. हाय कोमल मॅडम, हाय करायचं असतं. ओके, सो आमचा हेक्टिक डे हा कंटिन्यू चालूच असणार आहे. आमच्या मागे लागलेलेच आहेत हेक्टिक डेज. सो आम्ही आहोत चहाप्रेमी आणि ही किरण आणि मी चेस करून चहा पिते आणि आता नाही चिअर्स असतं सॉरी. आणि आमची राधा राधा आणि कोमल मॅडम. अय दीदी कसा जाण का तर झोपेत तू. सो येस आम्ही पोचलोय लोकेशनला आणि आमच्या समोर त्याची झोप झाली आहे गाडीमध्ये. आता ब्राईट पोचूया. कपडे बदलते शो माऊ बदलते ताव माऊ बदलते दिदी माऊ बदलते कपडे तीच तीच घातले बाबू. आज मग अशी जी टाकलं होतं की ऑर्डरसाठी चालली आहे. एकदा इकडे हाय करतेस. येस. अँड ती रिसेप्शनसाठी रेडी झाली आहे म्हणजे ब्राईट श्वेता. तीन दिवस झाले आम्ही इथेच इव्हेंट करतोय आणि बाकी दुसऱ्या ब्राईट पण आहे आणि रूम थोडी कंजेस्टेड असल्यामुळे आम्हाला थोडं ॲडजस्टमेंट करावं लागतं आणि समर्था इथे शेवटी आहे. तर आम्ही निघालो आहे, आमचं पॅकअप झालं आहे आणि हे आमचं लगेज आहे. बाबू कॅप घालतोय तू. नाही आम्हाला राधा माऊकडे बघायचंच नाहीये. अरे रे 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 असं करतो. सो आमचं आता लगेज याच्यामध्ये जाऊन आम्ही इथून रिटर्न निघणार आहे. आठ वाजता आमचा इथं पॅकअप झाला आहे आणि आता मला इथून जायचं आहे परत माझ्या वहिनीकडे राणीकडे जी डिलिव्हरी झाली आहे आणि मला तिला जाऊन भेटायचं आहे. आणि प्रोबॅब्ली मी ट्राय करणार आहे की मला तिच्यापाशी स्टे करायचं आहे बिकॉज शी इज टू मच क्लोज टू माय हार्ट. सो बघूयात आता माझा फुल डे पुढे काय होतं आहे. अजून माझा खूप मोठा दिवस बाकी आहे. हो आम्ही घरी पोचलो आहे आणि आता मी मस्त फ्रेश झाली आहे. आता 9 वाजलेत. आता शुभंगीचा आज बर्थडे होता. सो आता शुभंगीचा बर्थडे करणार आहे आणि मग परत मी राणीकडे हॉस्पिटलला जाणार आहे. सो तुम्ही व्लॉग माझे नव्याने बघत असाल तर मला एकदा इंट्रोडक्शन करून देण्याची गरज आहे. ह्या शुभांगी मॅडम आहेत, ही माझी मामाची मुलगी आहे. आज तिचा बर्थडे आहे. ती खडूस ताई खडूस माऊ म्हणून फेमस आहे. आमच्या काय बघा ती खडूस असल्यामुळे ती तिच्याकडे जाऊन पण रडतीच आहे. ताऊ असं नेहमी होतं का पहिल्यांदाच झालंय. शी इज फ्रस्ट्रेटेड. ताऊ माऊ बोलू शकतेस का प्लीज. गपच ऐका. उदंड आयुष्य लाभू दे, खूप प्रगती करू दे, बिझनेस खूप खूप सक्सेस होऊ दे आणि आमचं बाळ दे.
आज किती दिवसांनी केक फक्त आपलाय नाही आतापर्यंत ते वर्षा यांचाही डे झालाय आता एंड. आणि ही राधा आमच्या घरून काहीतरी घेऊन चालली. राधा काय घेऊन चालली लवकर सांग. आता वाजले 10:15 आणि आम्ही परत आलोय राणीकडे आई हॉस्पिटलला. आई आम्ही आता चाललो आणि आता ऑलमोस्ट 10 समर्था समर्था तिच्या आजू सोबत चाललीय. बाबू काय करतोय तू? अस आहे हॉस्पिटल. इकडे मस्त साईंची मूर्ती आहे सगळ्यांना हे करण्यासाठी. आणि आज आमची राणी इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये होती. आम्ही आता 2 वॉर्ड्स आमच्या रूमकडे चाललो आहे जिथे समर्था ॲडमिट आहे. राणी हॉटेलमध्ये ते सॉरी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे. आणि हा मामा नेहमीच असं काही ना काहीतरी वेगळं करत असतो. आता सगळं ड्रेसेस अडकून टाकले याच्यामध्ये. आणि तिलाही खूप आवडतं आहे मामासोबत असं काहीही खेळायला. राणीला थोडस आता खाऊ घालायला सांगितलंय. सो चिऊ तिला खायला घालते. राणीताई राणी वहिनी नाही जाऊ दे माझी राणीच. राणी कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय बरं वाटतंय. आता राणी आमची थोडी थोडी शुद्धीवर येते. सो आज मी इथेच हॉस्पिटलला थांबणार आहे. समोर तर छोटी आहे स्टेनियो हॉस्पिटल. इतकं छान आहे, इतकं वेल मेंटेन आहे. आणि मला कुठेतरी एक चान्स भेटणार आहे की माझ्या बहिणीसाठी मी काहीतरी करू शकते. बिकॉज शी इज टू मच खूप गोड आहे ती. माझ्यासाठी ती माझ्या आईच्या जागी नेहमी उभी असते. खूप जास्त काळजी वगैरे घेते. सो मी ठरवलं तिच्यासाठी मला जेवढं करता येईल. आता ऑर्डरवरून आली आहे, घरी जाऊन फ्रेश झाली आहे. आता इथे जेवणार आहे आणि आज मी राणीपाशीच राहणार आहे. ॲक्च्युली तिचं नाव आरती आहे पण तिला आम्ही घरी सगळेजण लाडाने राणी म्हणतो. आणि आज इथेच थांबणार आहे. सो आता मी व्लॉगचा एंड करते. सो गाईज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंट. थँक्यू सो मच.